आणि आपल्या सर्वांकडनं आंबट गोड आठवण म्हणून फळाची परडी देऊन त्यांचं अभिवादन करावं. आणि त्याची गजल हे माझं भाषण आयोजित करणाऱ्या मंदा हिंदूराव अरुण मुजुमदार माझा विस्तृत परिचय त्यांनी करून दिला. डॉक्टर सुषमा करोगर, वनिता ठाकूर, आमचे मित्र संजय कुमार करंदीकर आणि उपस्थित गालिबच्या रसिकांनी. गालिबचा एक शेर है, पूछते हैं वह कि गालिब कौन है, पूछते हैं वह कि गालिब कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाए क्या. ती विचारते कि गालिब कोण है, आता तुम्हीच सांगा की आम्ही याच्यावर काय सांगावं. गालिब असं म्हणतो की सगळं जग मला ओळखतं आणि ती मात्र मला काही ओळखत नाही किंवा ओळख असली तरी दाखवत नाही. उर्दू काव्यातला हा पेच आहे, नायिका फारसा भाव काही नायकाला देत नाही म्हणून तो असं म्हणतो की पूछते है वह के गालिब कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाए क्या. कोण आहे खरंच गालिब? गुलजारने फार चांगलं म्हटलेलं आहे की गालिब एक कायनात है, गालिब एक कायनात है. कायनात म्हणजे एक विश्व, एक ब्रह्मांड. गालिब एक कायनात है, जितना चलते जाओ उतना खुलते जाएगा. एकही शेर अगर वक्फा दे के पढ़िए, म्हणजे थांबून जर वाचला तो सौ परते खुलती है. कभी मानी की, कभी अल्फाजों के चुनावों की, कभी उनके आहंग की, कभी कैफियत की, हर बार उसकी मौसिकी अलग सुनाई देती है. कभी कभी तो ऐसा लगता है आप एक शेर में दाखिल हुए हैं या एक प्लैनेट पर. चारों तरफ से सितारे और उल्काएं लपक रही है और कई दुनियाएं सामने से गुजर जाती हैं. और गालिब कहते हैं आते हैं गैब से ये मजामी ख्याल में, गालिब शरीर खामा नवाए सरोश है. आते हैं गैब से मजामी ख्याल में, म्हणजे अंतरिक्षातूनच हे विषय माझ्या कल्पनेमध्ये येतात. माझ्या लेखणीचा जो ध्वनी आहे तो देवदूताचा ध्वनी आहे, देवदूताचा स्वर आहे असं तो म्हणतो आहे. ही त्याची प्रचिती आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जसं तुकारामाने म्हटलं आहे, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. जणू काही विश्वंभरच आपल्या मुखातून बोलतो आहे ही महान कवीची प्रचिती असते. ती गालिबची प्रचिती आहे की माझा सूर स्वर जो आहे तो सर्वसामान्याचा सूर स्वर नाही आहे, तो देवदूताचा स्वर आहे असं त्याला वाटतं. आणि तो देवदूताचा स्वर होता म्हणूनच तो पृथक होता, म्हणूनच तो वेगळा होता. तो उसळत्या प्रेमाचा होता, तो एका रसरसत्या अशा हृदयाचा होता, तो उत्कट अशा जीवन जाणीवेचा तो सूर होता, तो गूढ अशा अध्यात्मदर्शनाचा सूर होता. आणि म्हणून समकालीन आणि पूर्वकालीन उर्दू कवींमध्ये तो संपूर्णपणे पृथगात्म होता. गालिबच्या आधी 70-80 वर्ष मीर नावाचा प्रसिद्ध कवी होऊन गेला. गालिबच्या काळामध्ये राजकवी शेख इब्राहिम जौक होऊन गेला. जफर आता खुद्द बादशाह, दिल्लीचा शेवटचा बादशाह बहादूरशाह जफर हा देखील मोठा कवी होता. गालिबचा अत्यंत जवळचा मित्र हकीम मोमिन खा मोमिन हा उत्तम शायर होता. आणि गालिब नंतर काही वर्षांनी जन्मास आलेला दाग नावाचा कवी होता. या सगळ्यांचे नाव आपल्याला परिचित आहे. हा उर्दू काव्याचा त्या काळचा षटकोन आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण या सगळ्या सहाही कवींमध्ये गालिब हा संपूर्ण पृथगात्म, संपूर्ण वेगळा असा कवी आहे. मीरचा संस्कार, त्याच्या आधी होऊन गेलेल्या कवीचा संस्कार तो स्वीकारतो. आणि त्याच्या आधी फार आधी होऊन गेलेला जो कवी आहे खुसरू, त्याचा देखील संस्कार त्याने स्वीकारलेला आहे. मीरच्या बाबतीत त्याने असं म्हटलेलं आहे की रेखती की तुम्ही उस्ताद नाही हो गालिब, अगले जमाने में कोई मीर भी था. रेखती उर्दूचं नाव आहे की त्याचा तूच एक उस्ताद नाही बरं गालिब, आधीच्या जमान्यात कोणी मीर पण होऊन गेलेला आहे. मोठ्या कृतज्ञतापूर्वक त्या मीरचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
आणि खुसरूचा उल्लेख करताना तो असं म्हणतो की गालिब मेरे कलाम में क्यों कर मजा न हो, गालिब माझ्या या कवितेमध्ये का बर मजा असणार नाही, पीता हूँ धोके खुसरुए शिरी सुखन के पाव, म्हणजे खुसरूचे गोड असं काव्य म्हणणारा जो खुसरू आहे त्याचे पाय धुवून ते तीर्थ मी पीत असतो, म्हणून माझ्या काव्यामध्ये ही मजा आलेली आहे. दोघांचाही अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये विनम्रता आहेच, पण त्या विनम्रतेबरोबर त्याच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आणि अभिमान देखील आहे, आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हाय और भी दुनिया में सुखन वर बहुत अच्छे, हाय और भी दुनिया में सुखन वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज बयां और. सुखनवर म्हणजे कवी आहे असं म्हणतात की खूप कवी आहेत, चांगले चांगले कवी आहेत, पण असं म्हटलं जातं की गालिब का अंदाज बया जो आहे तो काही वेगळाच आहे. या रब वो न समझे हन समझेंगी मेरी बात, दे और दिल उनको न दे मुझको जबा और. स्वतःबद्दलचा अहंकार आणि विनम्रता याचं इतकं विलक्षण मिश्रण गालिबच्या व्यक्तिमत्वामध्ये झालं होतं. त्यांनी स्वतःला गुस्ताख शायर म्हटलेलं आहे. गुस्ताख म्हणजे बंडखोर. आपल्याला वेगळं काही करायचं आहे, वेगळी रचना करायची आहे, ही गालिबची जाणीव आहे. तो बंडखोर आणि त्या काळचा अत्यंत क्रांतिकारक कवी आहे, पण या क्रांतिकारकतेची या बंडखोरीची कारण मीमांसा केली पाहिजे, त्याची तपासणी आपल्याला करता आली पाहिजे. समकालीन उर्दू काव्यामध्ये गालिबच्या समकालीन काव्यामध्ये जे काही साचलेपण आहे त्याच्या विरुद्ध गालिबची कविता एक प्रतिक्रिया आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मग ती प्रेम असो, मदिरा असो, नूरमनिष्ठांची टवाळी असो, नायक आणि नायिकांची संकल्पना असो, या सगळ्यांमध्ये जे एक साचलेपण आहे वर्णनाचं, विषय वर्णनाचं, ते साचलेपण संपूर्णपणे गालिबने आपल्या कवितेनं काढून टाकलं. कारण त्या कवींमध्ये समकालीन जीवनाचा जो प्रत्यय असायला हवा होता तो प्रत्यय आपल्याला दिसत नाही, तो गालिबच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. समकालाशी संपूर्णपणे समरस होणारा कवी आहे. आपल्याकडे आपण जसं पाहतो की आपले पंडित कवी जे आहेत ते समकालाशी समरस होत नाही, पण आपले संत कवी मात्र समकालाशी अगदी समरस होतात, तसा हा समकालाशी संपूर्णपणे समरस होणारा कवी आहे. आणि म्हणून त्या जीवनाचा प्रत्यय देण्याची क्षमता त्याच्या काव्यामध्ये निर्माण झालेली आहे. अभिव्यक्तीमध्ये प्रतीकांचा जो तोचतोपणा उर्दू काव्यात आपल्याला दिसतो तो गालिबच्या कवितेमध्ये अजिबात आपल्याला दिसणार नाही. मग क्षमा परवाना असो, बुल बुलबुल असो, संयाद बुलबुल असो, बर्क खिरमन असो, ही जी सगळी प्रतज्ञ गालिब देखील वापरतो, पण तो अत्यंत नव्या अर्थाने ती वापरतो, त्याच्यात कलम करतो, वेगळे प्रकार तो आणतो, नाविन्य तो आणतो. याचं कारण असं की आत्मनिष्ठायुक्त जीवनाचा जो प्रत्यय कवीने द्यायला पाहिजे तो देण्याची क्षमता गालिबच्या कवितेमध्ये आहे. या सगळ्या साचलेपणाविरुद्ध गालिबनी बंडखोरी केलेली आहे, आणि म्हणून या बंडखोरीचा प्रत्यय देताना त्याने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मैं जो गुस्ताख हूँ आईने गजल ख्वानी में, मी गुस्ताख आहे असं म्हटलेलं आहे, मी बंडखोर आहे. आईने गजल ख्वानी म्हणजे आईन म्हणजे कायदा, आईन म्हणजे आईना नाही, गजल ख्वानी म्हणजे गजल लिहिण्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे बंडखोर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ज्या कवीला बंडखोरी करायची असते ना त्याला नुसती बंडखोरी करून चालत नाही, त्याला नवनिर्मिती देखील करावी लागते. आणि नुसतीच नवनिर्मिती करून देखील चालत नाही, ती नवनिर्मिती आस्वाद्यमान असली पाहिजे. नाही नुसतीच बंडखोरी केली तर काही उपयोग नाही, लोकांना आवडलं तर पाहिजे ना तुमचं काव्य. तर त्याच्याकरता जे करायचं असतं ते सामर्थ्य गालिबच्या प्रतिभेमध्ये होतं. त्याने एका ठिकाणी एका पत्रामध्ये म्हटलेलं आहे की शायरी मानी आफरीनी है, शायरी मानी आफरीनी है, काफिया पैमाई नहीं है. म्हणजे काव्य ही नवनिर्मिती आहे, केवळ तुकबंदी नाही, केवळ यमकांची शोधाशोध नाही आहे, केवळ काफिया पैमाई नाही आहे. आणि जे यमकाची केवळ शोधाशोध करतात, जे तुकबंदी करतात, त्यांच्याबद्दल बी कवींनी म्हटलेलं आहे, ट ला ट र ला री जन्मणे काव्य करणारी, असं काव्य करून काही उपयोग नाही. काव्याचा निकट देताना बी कवींनी म्हटलेलं आहे, स्वानुभूत वासाचे दान जोवरी करावयाला येन, तोवर कविता लतिके वरती कर्णिकार सुमनांची भरती. स्वानुभूत वासाचं दान करता यायला पाहिजे, जोपर्यंत
तुम्ही जर स्वतःची अनुभूती नाही तोपर्यंत तो काय लिहिणार. गालिबने देखील असं म्हटलेलं आहे, जब तक दहान जख्म न पैदा करे कोई, मुश्किल है तुझसे राहे सुखनवा करे कोई. हुस्न फरोगे शम्मे सुख न दूर है असत, पहिले दिले गुदाकता पैदा करे कोई. त्यातल्या दुसऱ्या शेराचा अर्थ असा की काव्य ज्योतीचं सौंदर्य उजळणं हे फार दूर आहे असत, पहिले हृदयाचं जळणं पैदा करायला पाहिजे. जोपर्यंत हृदय कवीचं जळत नाही तोपर्यंत काव्यज्योतीचं सौंदर्य काही प्रकट होत नाही. आणि म्हणून ते काव्यज्योतीचं सौंदर्य जे आहे ते गालिबच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. आणि ही बंडखोरी आणि ही नवनिर्मिती करताना नवं आणि जुनं याचा काव्यानुकूल संगम करावा लागतो, तो करण्याची क्षमता गालिबमध्ये आहे. तो परंपरेमधून काहीच घेत नाही अशातला काही भाग नाही. मीरचा बद्दल त्याचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे. तो मीर करून प्रचंड प्रमाणात घेतो, शोषतो, त्याच्या प्रतिबिंबामध्ये ते जातं आणि नवेपणानं ते सगळं प्रगट होतं. आणि म्हणून गालिबनी परंपरेला विलक्षण अशा नाविन्याचं रूप दिलं आणि नाविन्याला परंपरेच्या अभिजात सौंदर्याची बूज राखायला त्यांनी शिकवलं. ह्या दोन्ही गोष्टी गालिबनी साधलेल्या आहेत. आणि ही बंडखोरी करण्याकरता जे संघर्षशील असं व्यक्तिमत्व लागतं कवीचं ते गालिबचं होतं. गालिबने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पूर्वजांचा बाण माझ्या हाती लेखणी होऊन आलेला आहे. त्याचे पूर्वज जे होते ते सगळे लष्करी घराण्यातले होते. गालिब हा लष्करी घराण्यात जन्मलेला आहे. त्याचा जन्म जो आहे तो लष्करी घराण्यात आहे. तो जमातीचा तुर्क जमातीचा आहे. तुर्कांमध्ये अशी पद्धत आहे की बाप मेल्यानंतर त्याची जी इस्टेट असते ती आपल्याकडे सगळी मुलांना मिळते. पण तुर्कांमध्ये ती इस्टेट मुलांना मिळत नाही. त्यातली जी तलवार असते फक्त धारदार ती फक्त मुलांना, आणि बाकी सगळं जे आहे ते मुलीला मिळतं. ते कशा करता की त्यांनी जे काही करायचं त्या तलवारीच्या जोरावर करायचं. त्याला पराक्रम गाजवायलाच हवा. तलवारीने जो पराक्रम गाजवायचा त्याच्याकरता ते युजचं असं व्यक्तिमत्व लागतं, ते गालिबमध्ये होतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मोठी परंपरा आहे झुंजार अशा घराण्याची. त्याचा पंजा तरसम खा, आजा कौकान खा बेग, त्याचे वडील अब्दुल्ला बेग खा आणि काका नसरुल्ला बेग खा, हे सगळे पराक्रमी होते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अब्दुल्ला बेग खा हा गालिब केवळ 5 वर्षाचा असताना मरण पावला. त्याचा बाप, त्याचा सांभाळ जो आहे तो नसरुल्ला बेग खा म्हणजे त्याच्या काकाने केला. त्याच्या काकाला मूलबाळ नव्हतं. आपल्या भावाची मुलं स्वतःचीच मुलं मानून त्यांनी त्यांचा प्रतिपाळ केला. परंतु दुर्दैवाने गालिब केवळ 9 वर्षांचा असतानाच त्याचा काका देखील लढताना हत्तीवरून पडून मरण पावला. म्हणजे 9व्या वर्षी गालिब हा पूर्ण निराश्रित झाला. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचा परिणाम आयुष्यभर त्याला भोगावा लागलेला आहे. त्याच्या मनावर त्याचा परिणाम झालेला आहे. गालिबच्या व्यक्तिमत्वाचे अनेक विशेष आहेत. गालिब अत्यंत मुळात विलासी आणि रंगेल वृत्तीचा होता हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांनी एका पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, मेरे बचपन के अमाल मेरे बालों से ज्यादा काले थे. म्हणजे बाळपणीची माझी कृष्णकृत्य माझ्या केसांपेक्षाही जास्ती काळी होती. तो काही लपवून ठेवत नाही. ना तो पत्रात काही लपवून ठेवतो ना काव्यात काही लपवून ठेवतो. एका ठिकाणी त्यांनी म्हटलंच आहे, खुलता किसी पे क्यों मेरे दिल का मुआमला शेरो के इंतिखाब ने रुसवा किया मुझे. की मी हे शेर म्हटले म्हणून माझं सगळं चरित्र जे आहे ते बाहेर आलं. काही लपवून ठेवत नाही. जे काही आपल्या आयुष्यात घडलं असेल ते सांगण्याची त्याची तयारी आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक विशेष असा की तो अत्यंत प्रेमव्याकुळ व्यक्तिमत्व आहे. प्रेमाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये फार महत्त्व आहे. त्याचा एक मित्र मिर्झा हातिम अली याला त्याची प्रेयसी वारल्यानंतर सांत्वन करण्याकरता त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये आपल्या पूर्व प्रेमाचा 40 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यात तो असं म्हणतो की मुगल बच्चे भी कमाल के होते हैं जिस पर मरते हैं उसको मार रखते हैं. मैं भी मुगल बच्चा हूँ, उम्र भर एक सितम पेशा डोमनी को मैंने भी मार रखा है. डोमनी असा शब्द आहे. आता डोमनी म्हणजे पुष्कळाने डोंबऱ्याची पत्नी किंवा डोंबऱ्याची मुलगी असा अर्थ केलेला आहे. तो चुकीचा आहे. डोमनीचा अर्थ
गालिबनेच एका पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे, तिखट ती किंवा ज्याला विभ्रमशील स्त्री आपण असं म्हणू त्याला तो डोमनी असं म्हणतो, ती सौंदर्यवती होती आणि विभ्रमशील होती, परंतु फार काळ तिचं सौख्य त्याला लाभलं नाही, अत्यंत तारुण्यामध्येच ती वारली, ते दुःख ते शल्य जे आहे ते गालिबच्या मनामध्ये कायमच रुतून राहिलेलं आहे. त्या पत्रात त्याने असं म्हटलेलं आहे की 40-42 बरस का या वाकया आहे बाकी एक ऊंचा छूट गया इस फन में बेगाना महज हो गया हूँ. म्हणजे हे जे प्रेमाचा फन कौशल्य जे आहे ते मी आता विसरलो आहे, लेकिन अब भी वो अदाए याद आती है उसका मरना जिंदगी भर नाही भूलूंगा. म्हणजे 40 वर्षानंतर देखील आपल्या त्या प्रेयसीचं स्मरण त्याला होतं. ती एक नृत्यांगना होती आणि तिच्यावरचं प्रेम त्याचं कधीही कमी झालं नाही. तिच्यावर 12 शेरांची अत्यंत उत्तम अशी गझल गालिबने लिहिलेली आहे. त्याची सुरुवात अशी आहे, दर्द से मेरे है तुझको बेकरारी हाय हाय, क्या हुआ जालिम तेरी गफलत शियारी हाय हाय. अप्रतिम अशी गझल गालिबने लिहिलेली आहे. गालिब अत्यंत स्वाभिमानी वृत्तीचा माणूस होता, आपल्या तुर्क घराण्याचा, तुर्क जमातीचा आणि बेग घराण्याचा त्याला विलक्षण असा अभिमान होता. मान सन्मानाच्या त्याच्या कल्पना फार तीव्र स्वरूपाच्या होत्या. त्यातला एक किस्सा फार चांगला आहे. तेव्हा दिल्ली कॉलेजमध्ये फारसीची जागा मुद्दाम निर्माण करण्यात आली, अरबीची जागा होतीच प्रोफेसरची, अरबीचं उत्तम अध्ययन त्या ठिकाणी चालत असते दिल्ली कॉलेजमध्ये. मग सरकारला असं वाटलं की अरबीचं अध्ययन चालतं तर फारसीचंही अध्ययन इथे सुरू करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी मुद्दाम ती जागा क्रिएट केली. आता फारसीच्या प्रोफेसर पदासाठी कुणाला नेमावं म्हणून पॅनल ठरवण्यात आला. त्या पॅनलमध्ये 3 लोक होते, पहिला गालिब, दुसरा मोमिन खा मोमिन आणि तिसरा सहबाई. शिरस्त्याप्रमाणे पॅनलमध्ये पहिलं नाव गालिबचं असल्यामुळे गालिबला बोलवण्यात आलं. गालिबची परिस्थिती अत्यंत वाईट होती, केवळ 62 रुपये पेन्शनवर गालिबला जगावं लागत होतं, आणि म्हणून गालिब देखील गेले, पालखीत बसून गेले. आणि ते थॉम्सन साहेब भारत सरकारचे तेव्हाचे सेक्रेटरी ते मुलाखत घेणार होते उमेदवारांनी, आणि त्याच्या ऑफिससमोर गालिब पालखी खाली उतरली आणि गालिब बसले पालखीतील कोणीतरी आपल्या स्वागताकरता येईल. तिकडे थॉम्सन साहेब वाट पाहता 11 वाजले, अजून गालिब का नाही आले. त्याने आपल्या अलकाऱ्याला पाठवले की अरे पाहा ते गालिब येणार होते, काय झालं त्याचं. त्याने बायपासचा गालिब आले तुमच्या आत काही यायला तयार नाही. त्याने विचारलं आत का येत नाही. गालिबने सांगितलं की माझं कोणी स्वागत करायला तर यायला पाहिजे, मी असंच येऊ का. तो गेला परत सगळं थॉम्सन साहेबांना सांगायला की ते असं म्हणतायत गालिब की माझं स्वागत करायला कोणी येत असेल तर मी आत येईन. थॉम्सन साहेब म्हणाले नोकरी करायला आले की काय, मी काही स्वागत करायला येणार नाही, त्याने तसंच यायला पाहिजे. ते यायला तयार नाही. शेवटी तो थॉम्सनच बाहेर आला आणि पालखीजवळ गेला आणि त्याने गालिबला असं म्हटलं की तुम्ही उमराव म्हणून आलेला नाही आहेत, तुम्ही नोकरी करायला आलेले आहात, त्या उमरावाच्या पद्धतीप्रमाणे मी तुमचं स्वागत करीन असं शक्य नाही आहे. तर गालिब असं म्हणाले की मी नोकरी करायला तयार याच्यासाठी झालो होतो की माझ्या घराण्याची काही इज्जत वाढेल, याच्यामुळे जर माझी इज्जत कमी होणार असेल तर ऐसे नोकरीचे दूरसे सलाम. आणि म्हणून काहारांना म्हटलं की चलो गा. ती नोकरी सोडून गालिब आपल्या घरी परतले. तेव्हा गालिबला त्या पैशांची अत्यंत गरज होती, तरी देखील गालिबने केवळ थॉम्सन साहेबाने आपलं स्वागत केलं नाही बरोबर शिरस्त्याप्रमाणे, म्हणून त्या नोकरीवर लात मारली. म्हणजे केवळ सन्मान दिला नाही म्हणून विपरीत परिस्थितीमध्ये त्या नोकरीवर लात मारणारा हा कवी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हा कवी संपूर्णपणे कर्मकांडापासून मुक्त आहे. मुस्लिम समुदायामध्ये किंवा इस्लाममध्ये कर्मकांडाचं किती महत्त्व होतं हे लक्षात घ्या. आजही रोजाखोर असणं म्हणजे काहीतरी पाप करण्यासारखं, परंतु ईश्वरावर गालिबचा संपूर्ण विश्वास होता, पण हे जे बाकी कर्मकांड आहे त्या कर्मकांडावर अजिबात विश्वास नव्हता. स्वर्ग नरकावर काही विश्वास नाही. हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को बहलाने के लिए गालिब ख्याल अच्छा है, असं म्हणणारा तो आहे. नमाज कभी पढ़ी नहीं, रोजा रखा नहीं, शराब छोड़ी नहीं, या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. तो बेनमाजी होता, तो रोजाखोर होता. रोजाच्या संदर्भात त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मैं तो रोजे को बहलाते रहता हूँ, कभी तुकड़ा खाया कभी पाणी पिया. खरं म्हणजे जे अगदी पक्के मुसलमान असतात ते थुंकी देखील गिळत नाही असं म्हणतात, पाणी तर सोडाच. पण हा काय म्हणतो आहे की रोजे को मैं बहलाता रहता हूँ, कभी तुकडा खाया कभी पाणी पिया. बहादूर शाह आणि त्याच्यामधला संवाद प्रसिद्ध आहे.
बहादूर शाहला भेटायला गेला असताना रमजानचा महिना होता. बहादूर शाहने त्याला विचारलं की गालिब तुमने कितने रोजे रखे, तो लगेच म्हणाला एक नाही रखा हुजूर. म्हणजे म्हटलं तर फक्त एकच नाही ठेवला, आणि नाही म्हटलं तर हे सोडून बाकीचे सगळे धुडकावून लावले. दोन्ही अर्थ काय वाटेल तो अर्थ घ्या. तर जफरला माहीत होतं यांनी एकही ठेवला नसावा म्हणून मुद्दाम टोचलं. सांप्रदायिक अभिमानापासून तो संपूर्ण मुक्त आहे. हिंदू आणि मुसलमान असा फरक तो करत नाही, मुसलमान आणि ख्रिश्चन असा देखील फरक करत नाही. सगळ्या समुदायामध्ये गालिबचे शिष्य होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचा अत्यंत आवडता शिष्य तुक्ता हा हिंदू आहे, भटनागर आहेत, कायस्थ आहे. त्याच्यावर अतिशय गालिबचं प्रेम होतं. लोक माझ्या जवळ आले की इतक्या जवळ येतील असं मला वाटतं. त्याचा त्यांना आपण हे पाहतो की सगळ्या धर्मातले लोक त्याचे शिष्य होते, म्हणजे सर्व धर्मसमभाव हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत आकर्षक असा विशेष आहे. त्याचा अत्यंत आवडता नौकर कल्लू, त्याचं नाव कल्याण होतं, तो हिंदू होता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा दिल्लीचे रेसिडेंट विल्यम फ्रेझर ते देखील त्याचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्याने असं म्हटलेलं आहे, हम मुवहिद है हमारा केश है तर्क रसूम, मिल्लते जब मिट गई अज्जाय ईमा हो गई. त्याचा अर्थ असा की हम मुवहिद है, आम्ही अद्वैतीय आहोत. हमारा केश है तर्क रसूम, आमचा धर्म आहे कर्मकांडाचा त्याग करणं. संप्रदाय जेव्हा मिटतात तेव्हाच नम्रतेचे संकेत जे आहेत ते प्राप्त होत असतात. त्याला दारूचं व्यसन होतं, अगदी लहानपणापासूनच ते दारूचं व्यसन लागलं. आणि दारूचं व्यसन देखील त्याच्या व्यक्तिमत्वाचा विशेष आहे हे याच्यासाठी सांगायचं की दारूवरच कितीतरी मदिरेवर त्यांनी शेर लिहिलेले आहेत. त्याचा एक शेर प्रसिद्ध आहे, मैसे गरज निशात है किस रूस या को एक गुना बेखुदी मुझे दिनराज चाहिए. कलंकित व्यक्तीला मद्यापासून स्वाभाविकच आनंद मिळतो, मला थोडीशी आत्मविस्मृती रात्रंदिवस हवी आहे असं तो म्हणतो. दारू पिऊनच गालिब कर्जबाजारी झाला, आणि म्हणून एका दुकानदाराने कोर्टामध्ये गालिबच्या विरुद्ध केस टाकली. कोर्टात खटला उभा राहिला, गालिबला पकडण्यात आलं आणि कोर्टात पेश करण्यात आलं. मुफ्ती सदरुद्दीन आजुर्दा हे न्यायाधीश, आणि त्याच्यावरचे आरोप वाचून दाखवण्यात आले. आणि न्यायाधीशांनी विचारलं की याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर त्यांनी शेरात उत्तर दिलं, कर्ज की पीते थे मैं, कर्ज की पीते थे मैं और समजते थे की हा रंग लायेगी फाका मस्ती, रंग लायेगी हमारी फाका मस्ती एक दिन. कर्जाची पीत होतो पण आम्हाला नक्की माहीत होतं की ही फाका मस्ती एक दिवस रंग आणल्याशिवाय राहणार नाही. आता न्यायाधीशांनी विचार केला काय करायचं, गुन्हा तर केलाच होता, आणि म्हणून न्यायाधीशांनी त्या आजुर्दाने 100 रुपये गालिबला दंड केला. गालिबजवळ होतेच कुठे पैसे, न्यायाधीशांनी आपल्याच खिशातले 100 रुपये काढले आणि भरून टाकले. एका व्यक्तीनं दारूची खूप निंदा केली गालिबच्या समोर, आणि तो असं म्हणाला की शराब पिणं बहुत बडा गुन्हा आहे. तर गालिबने त्याला विचारलं की अच्छा शराब पिया तो क्या होता है, तो म्हणाला शराब पीने वाले की दुआ कबूल नाही होती. तर गालिब असं म्हणाला की भाई जिसको शराब मुयस्सर है, म्हणजे शराब त्याला सुलभ आहे, शराब जिसको मुयस्सर है उसको और क्या चाहिए की जिसके लिए दुआ मांगते. तेव्हा असं विविधांगी जे गालिबचं व्यक्तिमत्व आहे त्याची जीवन कहाणी मात्र अत्यंत दुर्दैवी आहे, ज्याचा परिणाम त्याच्या कवितेवर देखील झालेला आहे. पेन्शन केस तो लढला 1828 साली, 1844 साली त्याचा अंतिम निकाल लागला, पण त्याची 62.5 रुपये जी पेन्शन होती तेवढीच राहिली. आणि या खटल्यामध्ये तो जिंकेल अशा आशेनं त्याला अनेक सावकारांनी कर्ज दिले होते. ते कर्ज त्या काळात 40-50 हजाराचं झालं होतं. ते फेडता फेडता त्याचं सगळं आयुष्य गेलं. जुगार खेळण्याचाही गालिबला नाद होता. तो खेळत असताना एक दिवस पोलिसांनी त्याला पकडलं आणि 6 महिन्याची शिक्षा देखील तुरुंगवासाची त्याला झाली. त्याला 7 अपत्य झाली, पण एकही गालिबचं अपत्य 1.5 महिना
ते दीड वर्ष याच्या पलीकडे टिकलं नाही. आपल्या मुलाला साधी दिवाळी लागली तरी काय वाटतो, सात मुलं जन्मली आणि मातीखाली गाळावी लागली, काय वाटलं असेल त्याला. मेहुणीचा मुलगा दत्तक घेतला, आरिफ त्याचं नाव, पण तोही जास्ती काळ टिकला नाही, तो देखील अकाली वारला. म्हणून गालिबने असं म्हटलेलं आहे की आयुष्यात मला दोनच शब्द समजले, होता आणि गेला. याच्या पलीकडे काही हे विश्व नाही, इतके खेदोद्गार त्यांनी काढलेले आहे. 1857 स्वातंत्र्ययुद्धामध्ये त्याचं सर्वस्व लुटल्या गेलं, त्याची सगळी चीज व सोनं नाणं जे होतं ते त्याच्या बायकोने त्याला न सांगता कालेखा नावाच्या एका पिराकडे नेऊन ठेवलं, त्या पिराचंच घर लुटल्या गेलं आणि सगळी चीज वस्तू त्याची चोरून नेल्या गेली. तो अगदीच कफल्लक झाला. त्याचे हजारो मित्र नातेवाईक फाशीवर लटकवण्यात आले आणि संपूर्ण गालिबचा जो दृष्टिकोन आहे तो दुःखद निराशावादी झाला, त्याचा बदलून गेला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की रंज का खुगर हुआ इन्सा तो मिट जाता है रंज, रंज का खुगर हुआ इन्सा तो मिट जाता है रंज, मुश्किले इतनी पडी मुझ पर की आसा हो गई. म्हणजे दुःखाशी जर माणूस अभ्यस्त झाला तर त्याचं दुःख जे आहे ते नाहीसं होऊन जातं. माझ्यावर इतकी मुश्किले पडली की ती सहज सोपी होऊन गेली. म्हणूनच तो असं म्हणतो की हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. आणि आयुष्याच्या शेवटी सारखा एक शेर गुणगुणत असत, हो चुकी गालिब बलाय सब तमाम, एक मर्गे नागहानी और. म्हणजे सगळ्या बला माझ्यावर येऊन कोसळलेल्या आहेत, आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे, एक मर्गे नागहानी और है. मर्गे नागहानी म्हणजे अकस्मात येणारा जो मृत्यू आहे तोच आता फक्त बाकी राहिलेला आहे. अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या आणि वेगळंच जीवन वाटायला आलेल्या गालिबच्या काव्याची निर्मिती प्रक्रिया संपूर्णपणे वेगळी आहे. त्याचं व्यक्तिमत्व संपूर्णपणे वेगळं, त्याच्या वाट्याला आलेली परिस्थिती वेगळी, त्याचे जीवनानुभव वेगळे, त्याची चिंतनशीलता वेगळी, त्याचा साक्षात्कार वेगळा आणि म्हणूनच स्वाभाविक त्याचं काव्यदेखील वेगळं झालेलं आहे. तो अत्यंत सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक पोएट आहे. जे वाट्याला आलेलं आहे, जी अनुभूती वाट्याला आलेली आहे, ती अनुभूती जशीच्या तशी प्रकट करणं याच्यामध्ये त्याच्या कवितेचं सार सर्वस्व आहे. तो जसा अत्यंत प्रामाणिक कवी आहे तो आधुनिक कवी आहे, तो मॉडर्न पोएट आहे, ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे. मी त्या काळात ब्रिटिशांचं आगमन नुकतंच झालेलं होतं, ब्रिटिश शिक्षा दीक्षा ही भारतामध्ये सुरू झालेली होती, तो जो काही संस्कार आहे तो संस्कार पचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 1828 खटल्याच्या निमित्तानं गालिब कलकत्त्याला गेला होता आणि कलकत्त्याचं अत्यंत मॉडर्न असं वातावरण जे आहे ते गालिबने पाहिलं होतं, जसं वातावरण दिल्लीमध्ये नव्हतं. त्या वातावरणाचा त्याच्या मनावर संस्कार झालेला आहे आणि म्हणून ती मॉडर्निटी त्यांनी स्वीकारलेली आहे, गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा सर सय्यद अहमद नावाचे विद्वान होते, त्यांनी एक ग्रंथ संपादित केला आईन ए अकबरी. आईन ए अकबरी म्हणजे अकबराचा कायदा, आईन म्हणजे कायदा, आणि त्याची प्रस्तावना लिहायला गालिबला सांगितलं. आता तो अकबराच्या काळातला ग्रंथ आणि अबुल फजलचा तो ग्रंथ आहे आईन ए अकबरी, तो संपादित केला आणि त्यांना असं वाटलं की गालिब के विद्वान फारसीचे, यांना प्रस्तावना लिहायला सांगावं म्हणून त्यांना प्रस्तावना लिहायला सांगितलं. त्यांना असं वाटलं की आपल्या एवढ्या मोठ्या परिश्रमाचं गालिब फार चांगल्या रीतीनं कौतुक करतील. त्यांनी काही कौतुक केलं नाही. आजच्या काळात हा अत्यंत निरुपयोगी ग्रंथ आहे म्हणून प्रस्तावनेमध्ये त्याच्यावर टीका केली. त्यांनी असं म्हटलं, मुर्दा परस्ती कोई मुबारक काम नाही, तुम्ही कहो इसमें बातों के सिवा और क्या है. लिहिलं आहे त्यांनी प्रस्तावना की काय उपयोग आहे या ग्रंथाचा, की गालिबच्या त्या अकबराच्या काळात काय कायदा होता त्याचा. ब्रिटिशांकडे पाहा, त्यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण विश्व बदलून टाकलेलं आहे. नुसतेच वाफेवर चालणारे जहाजं वगैरे आली होती, रेल्वे दिल्लीमध्ये येणार होती, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार का तर आता अकबराच्या कायद्याकडे. म्हणजे ज्याप्रमाणे केशवसुतांनी म्हटलेलं आहे, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरुणी टाका, सडतने एका ठाई ठाका. ती जी वृत्ती आहे मॉडर्निटीची, ती वृत्ती गालिबची होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिकतेबरोबर तो मूलतः जीवनानंदाचा कवी आहे, तो प्रवृत्तीवादी कवी आहे, तो निवृत्तीवादी कवी नाही. अध्यात्म तो चांगलं जाणतो पण त्याचा जो कल आहे तो कल प्रवृत्तीकडे आहे.
फक्त त्याच्या आनंद प्राप्तीची जी प्रक्रिया आहे ना, ती आनंद प्राप्तीची प्रक्रिया संपूर्णतः भिन्न आहे. ज्याप्रमाणे मदिरेचा कडवटपणा, मदिरेबद्दल बडोद्यात बोलणं जरा कठीण आहे. मला भीती वाटते की पोलीस एखाद्या वेळेस मला पकडून दारू नाही ना मदत करतात. ज्याप्रमाणे मदिरेचा कडवटपणा पचवूनच मदिरेचा आनंद घेता येतो, त्याप्रमाणे जीवनातला आनंद, जीवनातली जी काही संकटं असतात त्या प्रतिकूलतेवर मात करूनच जीवनाचा खरा आनंद घेता येतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, हवस को है नशा पे कार क्या क्या, न हो मरना तो फिर जीने का मजा क्या. मरण आहे म्हणूनच जीवनामध्ये आनंद आहे, ही त्याची प्रवृत्ती आहे. तृष्णेमुळेच, संघर्षामुळेच कामामध्ये आनंद निर्माण होतो. त्याच्या गुरुंनी त्याला एक संदेश दिला होता की मिश्री की मक्खी मत बनना. मिश्री की मक्खी बनना, सहद की मक्खी मत बनना. सहदाची मक्खी बनली तर माणूस अडकून जातो ना, आणि खडीसाखरेवरची मक्खी बनली की माणसाला उडता येतं. म्हणून जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर सहद की मक्खी बन गई तो उडणं पाहो, आणि म्हणून मिश्री की मक्खी बनली पाहिजे. आणि म्हणून तो असा उडणारा, असा झेपावणारा तो गतीचा कवी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तो मंजिलचा कवी नाही आहे, तो मार्गाचा कवी आहे. तो तृप्तीचा कवी नाही, तो तृष्णेचा कवी आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तृष्णा भागवणं हा गालिबचा उद्देश नाही आहे, तृष्णा वाढवणं हा गालिबचा उद्देश आहे. आणि अशा तृष्णेमध्ये सगळ्यात मोठी तृष्णा जर कोणती असेल तर ती प्रेमतृष्णा आहे. आणि म्हणून प्रेम हे सगळ्या त्याच्या आयुष्याचा इत्यर्थ प्रेमामध्ये आहे. आणि म्हणून तो म्हणतो, इष्ट से तबियत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई दर्द बे दवा पाया. प्रेमामुळे जीवनाचा मजा आला, वेदनेला औषध मिळालं आणि औषध नसणारी वेदना मिळाली. गालिबची जी प्रेमकल्पना आहे ती अनोखी आहे. तो काय म्हणतोय की इश्क पर जोर नाही, अयो आतश गालिब, की लगाए न लगे और बुझाए न बने. प्रेमावर कुणाचा जोर नाही, लावू म्हटल्याने ही आग लागत नाही, प्रेम करतो म्हटल्याने काही प्रेम करता येत नाही, आणि एकदा का प्रेमात माणूस पडला तर विझवू म्हटल्याने ही काही आग विझत नाही. म्हणून डिक्लेअरच केलं आहे त्यांनी, इश्कने निकम्मा कर दिया गालिब वरना हम भी आदमी थे काम के. त्याचा पुढचा शेरी फार चांगला आहे, इश्कने निकम्मा कर दिया गालिब वरना हम भी आदमी थे काम के, खत लिखेंगे घरचे मतलब कुछ न हो, हम तो आशिक है तुम्हारे नाम के. काही मतलब नसलं तरी प्रेमपत्र लिहितच जाऊ, निदान प्रेयसीचं नाव तर वर लिहिता येतं ना, हे काय कमी झालं ना. प्रेम 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 ढाई अक्षर प्रेम के पडेसो पंडित होय असं म्हटलं जातं. आणि जिगर मुरादाबादीने तर फार चांगलंच सांगितलं त्या प्रेमाबद्दल, की हम इश्क के मारो का इतनाही फसाना है, रोने को नहीं कोई हसने को जमाना है, ये इश्क नहीं आसा इतना ही समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. आणि पुढचा शेर फार सुरेख आहे वो जिगर मुरादाबादीचा, एक लफ्ज मोहब्बत का अदनाय फसाना है, प्रेमाच्या शब्दाचा छोटासाच फसाना है, सिमटे तो दिले आशिक, लहान झालं तर आशिक तर दिल होतं, पहिले तो जमाना है. प्रेम जे आहे ते असं वैश्विक होतं, त्या वैश्विक प्रेमाचा शोध हा गालिबच्या प्रेमाचा शोध आहे. त्याचं प्रेम दैवी नाही आहे, त्याचं प्रेम काल्पनिक नाही आहे, ते अगम्य नाही, ते गूढ नाही आहे, ते एका सळाळणाऱ्या रक्ताचं प्रेम आहे. आणि प्रेमिकाच्या डोळ्यात अश्रू नाही, रक्त टपकावं ही गालिबची आकांक्षा आहे. आणि म्हणून तो म्हणतो, रगो मे दौडते फिरणे की हम नाही काईल, रगो मे दौडते फिरणे की हम नाही काईल, जब आखी से न टपका तो फिर लहू क्या है. आणि म्हणून त्याचं जे प्रेम आहे ते नसातून रक्ताद्वारे वाहतं, ते अश्रूतून टपकतं, ते शाईतून अभिव्यक्त होतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच मी जो शेर आधी म्हटला की कुलता किसी पे क्यों मेरे दिल का मुआमला, शेरो के इंतखाब ने रुसवा किया मुझे. आणि म्हणून प्रेमातली उत्कंठा असो, हेवा असो, मत्सर असो, विरह असो, वियोग असो, मिलन असो, आशा असो, निराशा असो, सगळं गालिबच्या कवितेमध्ये प्रगट होतं. आणि हे प्रगट होण्यामध्ये गालिबच्या प्रत्यक्ष जीवनाचा आधार आहे. त्याच्या कवितेमध्ये प्रेम 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 जरी सर्वत्र असलं तरी त्याच्यामध्ये शारीरिकता नाही,
उर्दू काव्याचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की त्या काव्यामध्ये प्रेम असतं, पण ते हृदयाचं असतं, ते मनाचं असतं, त्याच्यामध्ये शारीरिकतेला अवसर नाही. आपल्या मराठी काव्यामध्ये देखील शारीर भाव तुम्हाला दिसतील, पण उर्दू काव्यामध्ये तुम्हाला शारीर भाव दिसणार नाही. तुम्ही पुशीरेग्यांची कविता वाचा, बोरकरांची वाचा, विंदा करंदीकरांची वाचा, त्याच्यामध्ये शारीर भाव तुम्हाला दिसतो. करंदीकरांची कविता आहे, प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशुसम, शतजन्माच्या अवसानाने रक्तामधली गाठा विसम. मला नेहमी असं वाटतं की उर्दू शायराला जर असं म्हटलं असतं तर त्यांनी नक्की असं म्हटलं असतं की प्रेम करावे हृदयामधले, प्रेम करावे शुद्ध जलासम, शतजन्माच्या अवसानाने हृदयामधली गाठा विसम. ते सगळे कवी जे आहेत ते हृदयातली सम गाठतात, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ते हृदयातली सम प्रकट करणं हे उर्दू काव्याचं विलक्षण असं वैशिष्ट्य आहे जे गालिबच्याही कवितेमध्ये आहे. हृदयाचं महत्त्व त्याला अपार आहे. ते भोळं हृदय तो वारंवार गालिब प्रकट करतो. आणि म्हणून दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. आणि प्रेयसीला उद्देशून तो म्हणतो की मैं भी मुँह में जबान रखता हूँ, काश पूछो के मुद्दा क्या है. अरे माझ्याही तोंडात जीभ आहे ना, कधीतरी विचारशील तर का मुद्दा काय आहे. पण ती प्रेयसी कशाला मुद्दा, शेवटपर्यंत फिरवत राहायचं, ते काही विचारायचंच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फिरवणं, हा उर्दू काव्यातल्या प्रेयसीचा काम आहे. संस्कृतमध्ये देखील फिरवण्यावरून मला अचानक आठवलं की एक कवी असं जात असतो, तर त्याला त्या जात्याचा आवाज ऐकू, गर 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 गर, तो जात्याला उद्देशून त्याने असं म्हटलं, रे रे घरट मारू दी कमकम न भ्रमयंत मू, तिर्यक कटाक्ष पातेनं हस्ताकृष्टेनं किम पुन्हा. म्हणजे हे जात्या तू रडू नकोस बरं, कारण काय, या स्त्रिया नुसत्या तिरप्या कटाक्षांनी फिरवतात, तू तर प्रत्यक्ष तिच्या हातीत सापडलेला आहे, तुला गरगर फिरवणार नाही. तशी ही प्रेयसी आहे, ती गरगर फिरवणारी आहे. आणि म्हणून ते गरगर फिरवणं जे आहे ते गालिबच्या कवितेमध्ये प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, नुकताची है नुकताची है गमे दिल किसको सुनाए न बने, क्या बने बात जहां बात बनाए न बने. नुकताची म्हणजे दोष काढणारी जी असते, ती नुकताची आहे दोष काढणारी, ती सारखी दोष काढते. आता दोषच काढणारी असेल तिच्यासमोर काय सांगावं असं तो म्हणतो आहे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं की उम्र असर होणे तक कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक. आणि पुढे तो म्हणतो की हमने माना की तगाफूल न करोगे लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने जाए. आम्ही मानलं की तू तगाफूल करणार नाही, तगाफूल करणं म्हणजे दुर्लक्ष करणं. मी मानलं की तू दुर्लक्ष करणार नाही, पण तू जेव्हा लक्ष देशील ना तेव्हा खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक. म्हणजे एक चिरनिराशा गालिबच्या कवितेमध्ये आहे. गालिबने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की यनथी हमारी किस्मत की विसाले यार होता. विसाले यार म्हणजे प्रेयसीचं मिलन, हे माझ्या किस्मतमध्येच नाही आहे. यनथी हमारी किस्मत की विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता. तेरे वादे पे जिए हम तो ये जान झूट जाना की खुशी से मरन जाते अगर एतबार होता. खरंच तुझ्यावर विश्वास जर असताना तर नुसता आनंदानेच आम्ही मेलो असतो. आणि पुढचा शेर फार सुरेख आहे, कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीम कश को, ये खलिश कहाँ से होती जो जिगर के पार होता. म्हणजे तिने जो सोडलेला जो बाण आहे ना तो अर्धवट प्रत्यंचने सोडलेला आहे, पूर्ण प्रत्यंचने सोडलेला नाही, त्याच्यामुळे तो आरपार गेला नाही, तो ऋतून बसलेला आहे. ये खलिश कहाँ से होती जो जिगर के पार होता, म्हणजे बाण सोडला तो असा अर्धवट प्रत्यंचेचा. आणि म्हणून पुढे तो म्हणतो, कहू किस समय के क्या है शबेगम बुरी बला है, मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता. म्हणतो एकदाच मरत नाही, प्रेमामध्ये एकदा मरताच येत नाही. आणि म्हणून गोविंदागडेंनी म्हटलेलंच आहे, अनेकदा मरावं लागतं. इश्काचा जहरी प्याला नशिबाला ज्याच्या आला, टोकाविणं चालू मरणे ते त्याचे होते जगणे. म्हणजे टोकच नाही ना त्याला, सारखं आपलं मरतच राहायचं दररोज. ते गालिबच्या वाट्याला आलेलं आहे. आणि म्हणून त्याची सगळी प्रेमकविता आहे ती निराश काळोख्या रंगानं अशी रंगलेली आहे, परंतु अत्यंत
प्रत्यय पूर्ण आहे. तो असं म्हणतो की जला है जिस्म वहाँ दिल भी जल गया होगा, उरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है. आता काय शोधायला आली आहे त्या राखेमध्ये, ते हृदय तर केव्हाच जळून गेलेलं असेल. म्हणजे गालिबची अधिकांश प्रेम कविता जी आहे ती निराश अशी प्रेम कविता आहे. उल्हास आणि आनंदाची अशी ती कविता दिसत नाही, पण तरी देखील टेनिसनचं एक वाक्य आहे, इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नेवर टू बी लव्ड अँड लॉस्ट. माणसाने प्रेम करावं आणि बर्बाद व्हावं, कधीही प्रेम न करण्यापेक्षा प्रेम करून बर्बाद होणं सगळ्यात चांगलं आहे. म्हणूनच गोविंदाकडे म्हणतात की निष्प्रेम चिरण जीवन ते जगी दगडालाही मिळते दिक्तया. निष्प्रेम असं चिरंजीवन दगडालाही मिळतं, कोणी त्याच्यावर प्रेमच करत नाही. पण निष्प्रेम चिरंजीवन ते जगी दगडालाही मिळते दिक्तया, क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षावकळो मरणाचा. त्या प्रेमाची अपेक्षा असणारा हा कवी आहे. त्याचं जीवनचिंतन देखील त्याच्या प्रेमचिंतनाप्रमाणेच निराशेनं ग्रासलेलं आहे. आता त्याचं जीवनचरित्र आपण पाहिलेलं आहे की एकामागोमाग एक आपत्ती त्याच्यावर कोसळत गेलेले आहेत. काय जीवनाबद्दलचं त्याचं चिंतन राहील पा. बस की दुश्वार है काम का असा होना, आदमी को भी मयस्सर नाही इन्सा होना. दुश्वार आहे सगळं, कोई उम्मीद भर नाही आती, कोई सूरत नजर नाही आती. हम वहाँ पे है जहाँ से हमको भी कुछ हमारी खबर नहीं आती. एका ठिकाणी तो असं म्हणतो की कैद हयात और बंदेगम असलं मी दोन एक आहे. जीवनाची कैद आणि वेदना असलं मी दोन एक आहे. मौत से पहिले आदमी गम से नजात पाए की मरण्याच्या आधी माणसाला या दुःखापासून काही सुटका नाही. आणि म्हणून तो एका ठिकाणी म्हणतो की दिधी तो है न संग खिष्ट दर्द से भर न आहे क्यों रोएंगे हम हजार बार कोई हमें सताए. माझं हृदय म्हणजे काय, दिल ही तो है संगीत म्हणजे बीट आणि दगड. माझं हृदय म्हणजे बीट काही, बीट आणि दगड नाही आहे. दर्द से भर न आहे क्यों रोएंगे हम हजार बार कोई हमें सताए क्यों. या दुःख वेदनेनं माझं हृदय पिळवटलं आणि ते रडायला लागलं तर त्यात काही आश्चर्य नाही, तो कवीचा अधिकार आहे. पण तो एका ठिकाणी हे देखील म्हणतो की यूही गर्ज रोता रहा गालिब तो अहले जहाँ देखना इन बस्तियों को तुमके वीरा हो गई. पण गालिब जर असाच रडत राहिला तर तुम्ही पाहाल की या सगळ्या वस्त्या वीराण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून एक वैश्विक संदेश तो देतो आहे की कवी जर रडत राहिला, ती परिस्थिती अशीच जर राहिली, तर या सगळ्या वस्त्या ज्या आहेत त्या उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एका वैश्विक दुःखाचं प्रतिनिधित्व कवी करीत असतो हे गालिबला सांगायचं आहे. जेव्हा दार्शनिक रडतात तेव्हा खरोखरच देशावर विध्वंसाची परिस्थिती निर्माण होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्या काव्यातलं हर्षाचं स्वरूप आणि त्याच्या काव्यातलं वेदनाचं आणि दुःखाचं स्वरूप जर आपलं पाहिलं तर आपल्याला असा प्रश्न पडतो की हा खरोखरीत वेदनांचा कवी आहे की हा आनंदाचा कवी आहे, हा हर्षाचा कवी आहे की अमर्षाचा कवी आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण आपल्या लक्षात येतं की हे जे विभाजन आहे ते विभाजन व्यर्थ आहे. त्याच्या कवितेमध्ये वसंतानं शिशिराला आलिंगन दिलेलं आहे आणि म्हणून त्या दोन्ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. सुखदुःख चक्रमेनी क्रमेण असं म्हणतो, त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे. त्याने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की रात दिन गर्दीश में है सात आसमा हो रहेगा कुछ न कुछ घबराए क्या. काही ना काहीतरी चांगलं होईल याची श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या श्रद्धेवर गालिबचं सगळं आयुष्य केलेलं आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये वेदनांच्या झळा ज्या आहेत त्या सहन केल्या, पण रसिकांसाठी त्याने आनंदाचे झरे निर्माण करून ठेवलेले आहे. एका ठिकाणी त्यांनी फार तो वेदनेवर कसा मात करतो ते फार सुरेख रीतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. इन आबलो से पाव के घबरा गया हूँ मैं, इन आबलो से पाव के घबरा गया हूँ मैं, जी खुश हुआ है राह उतार दे. मी माझ्या पायातले जे फोड आहेत ना त्या फोडांनी घबरा गया था मैं, पण मी आनंदित कशाने झालो की माझी जी वाट आहे ती काट्यांनी भरलेली मी पाहिली आणि मला आनंद झाला की आता त्या वाटेतले काटे त्या फोडामध्ये घुसतील आणि मी मोकळा होईल. काय विलक्षण आहे दुःखाची प्रचिती कोणत्या पद्धतीनं तो घेतो आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. चंद्र ज्याप्रमाणे
सूर्याच्या झळा सगळ्या अंगावर घेतो पण पृथ्वीवर पाठवताना त्या झळा जशाच्या तशा पाठवत नाही. तो अधिक आनंददायक करून आल्हाददायक करून मधुर करून आपल्याकडे पाठवतो तो चंद्र. त्याप्रमाणे जीवनातली सगळी आपत्ती सगळ्या वेदना सगळं दुःख सहन करून रसिकांसाठी मात्र तो आनंदाचे झरे पाठवतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कठोर असा जीवनानुभव तो पचवतो पण तो रुचीर करून मधीर करून मधुर करून आपल्याकडे पाठवतो म्हणून विश्वातले सगळे रसिक त्याची कविता वाचतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या शरीरामध्ये असंख्य दुःखाचे मनामध्ये बाण घुसले पण त्याचं रूपांतर त्याने फुलामध्ये केलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे त्याची प्रेमकविता विलक्षण आहे, ज्याप्रमाणे त्याची जीवनचिंतनाची कविता वेगळी आहे, त्याप्रमाणे त्याची आध्यात्मिक कविता देखील वेगळी आहे. त्याच्या आध्यात्मिक जीवनाचा त्याला आधार आहे. तो एका परीनं सुफी सांप्रदायिक आहे. मग तसं सुफी नाही आहे पण सुफीचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचा संस्कार त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर झालेला आहे. मुसलमान मुळामध्ये द्वैती आहेत पण गालिब हा अद्वैती आहे आणि म्हणून त्याने एका ठिकाणी असं स्पष्ट म्हटलेलं आहे, उसे कौन देख सकता की यगान हाय यक्ता जो दुई की बूबी होती तो कहीं दुचार होता. म्हणजे तो असं म्हणतो की त्याला कोण बरं पाहू शकेल, त्या ईश्वराला कोणी पाहू शकणार नाही. तो अद्वितीय आहे तो ईश्वर. जो दुई की बूबी होती म्हणजे तो द्वैती म्हणजे ईश्वर आणि आपल्यामध्ये जर फरक असता तर कधी ना कधीतरी ईश्वर कोणाला दिसला असता. तो दिसत नाही हा त्याचा पुरावा आहे की ते अद्वैत आहे भक्तामध्ये. ईश्वर आणि आपल्यामध्ये तो फरक करीत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण तो आता इतका पिणारा होता की त्याचे आध्यात्मिक विचार जे आहेत त्याच्याकडे बहुधा दुर्लक्ष होतं. त्याने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जाणताहू सवावे ताहतो ज्वत पर तबियत उधर नाही जाती. म्हणजे मी कर्मकांड चांगल्या रीतीनं जाणतो पण माझी तब्येत तिकडे जात नाही. ज्याप्रमाणे दुर्योधनाने म्हटलेलं आहे की जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. मी धर्म जाणतो आहे ना पण त्याच्याकडे माझी प्रवृत्ती नाही, अधर्मही मला माहीत आहे पण त्याच्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही. पण धर्म आणि अधर्म याच्यातला फरक जसं त्याला समजत होता तितकाच चांगला फरक गालिबला देखील समजत होता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून एका ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे ये मसाईले तसवूफ ये तरा बयान गालिब तुझे हम वली समजते दान बादखार होता. तुला आम्ही वलीच समजलं असतं जर तू दारुडा नसता तर. म्हणजे हे जग मिथ्या रूप आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे सर्वम खलविदम ब्रह्म ज्याप्रमाणे आपण म्हणतो किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणतो किंवा जी आपल्याकडे महावाक्य आहेत अद्वैताच्या संदर्भातली त्याच्यावर गालिबचा विश्वास होता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ती श्रद्धा गालिबची होती. ब्रह्म एकच आहे ही गालिबची श्रद्धा आहे. गालिबची सगळी कविता जी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची सुभाषित महिता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या चरण अर्धचरणांना खरोखर सुभाषिताचं मोल लावलं. ज्याप्रमाणे तुकाराम आपल्या ओठांवर खेळतो ते त्याच्या काव्याच्या सुभाषित महितेमुळे खेळतो तशी सुभाषित महिता गालिबची आहे. संपूर्ण उर्दू संस्कृती संपूर्ण उर्दू भाषा त्याच्या या सुरेख अशा चरण अर्धचरणाने प्रभावित झालेली आहे. विभिन्न अभिरुचीच्या रसिकांचं गालिबनी चांगल्या रीतीनं पालन पोषण आणि समाधान केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे गालिबच्या काळात त्याचा पहिला चरित्रकार अल्ताफ हुसेन आली तेव्हापासून गुजरातपर्यंत आता जे त्याचे चरित्रकार या सगळ्यांनी झुकून गालिबला सलाम याच्यामुळेच केलेला आहे. तो या सगळ्यांचा प्यारा असा अब्बाजान आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण हा कवी आपल्याला वाटतो तितका सोपा नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी कितीतरी शेर तुमच्यासमोर म्हटले आणि रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला ते त्यांना देखील माहिती आहे. पण गालिबचे सगळेच शेर त्याच्या सगळ्याच गजला इतक्या सोप्या नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तो अत्यंत दुर्बोध कवी देखील आहे आणि त्याच्या काळामध्ये त्याला मोहमलगो म्हणजे निरर्थक शेर म्हणणारा कवी असं म्हणत असत. मुश्किल पसंत शायर म्हणजे हा शायर कसा आहे तर मुश्किल पसंत शायर आहे ज्याला मुश्किलच आवडते. आणि म्हणून हकीम आगाजान ऐश नावाचा एक कवी होता त्यांनी भर मुशायऱ्यामध्ये
गालिब ने असं म्हटलेलं आहे की आगही दामे शनिधन जिस कदर चाहे बिछाए मुद्दा अनका है अपने आलमे तकरीर का. म्हणजे निरीक्षणाचं जाळं तुम्ही कसंही पसरा पण माझ्या काव्याचा पक्षी तुमच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. आणि म्हणून त्या हकीम आगाजान अहिशनी एका भर मुशायऱ्यामध्ये गालिबवर हल्ला चढवला आणि तो काव्यात असं त्याला उद्देशून म्हणाला की अगर अगर तुम अपना कहा आप समझे तो क्या समझे. मजा कहने का तब है एक कहे और दूसरा समझे. कला में मीर समझे जबाने मिर्जा समझे मगर इनका कहा ये आप समझे या खुदा समझे. त्याच्यावर गालिब ने उत्तर दिलाय न सताइश की तमन्ना न सिले की परवा नहीं है घर मेरे अशार में माने न सही. तुमच्याकडून कोणत्याही प्रशस्तीची मला आवश्यकता नाही आहे. नाही आहे ना माझ्या काव्याचा अर्थ तर नाही आहे. आता त्याची कविता खरंच दुर्बोध होती याचं कारण मुळात तो फारसीचा कवी आहे. जितकी उर्दू कविता लिहिली त्याच्या चौपट कविता फारसीमध्ये लिहिली. त्याचं आधीचं सगळं शिक्षण फारसीमधून झालेलं आहे. फारसीचा विलक्षण संस्कार आहे. फारसीमधली पेजदार कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या संस्कारातून उर्दू कविता लिहिल्या गेल्यामुळे ती थोडीशी दुर्बोध झालेली आहे. अतिशय मी तुम्हाला सांगितलं की वेगळ्या प्रतिमांचा वापर तो करतो. ज्या प्रतिमा समकालीन रसिकतेला फार दूरच्या वाटल्या एका शेराचा दुसऱ्या शेराशी पुष्कळदा संबंध नाही असं वाटतं. मी एवढं मोठं पुस्तक संपादित केलं फार मेहनत मला करायला लागली. आत्मस्तुती म्हणून सांगत नाही. भयंकर कठीण आहे काही काही शेर आणि काही काही त्याच्या गजला चटकन कळत नाही आणि म्हणून ती जाणून घेण्यासाठी खूप आपल्याला प्रयत्न करावे लागतात. कायम जर अनुसंधान गालिबच्या कवितेशी असेल तर आपल्याला ती कविता कळते. वास्तविक पाहता फार सुबोधतेची अपेक्षा आपल्याला करता येत नाही. संस्कृत साहित्य शास्त्रज्ञांनी फार चांगलं सांगितलेलं आहे. नांद्री पयोदर युवा तितरा प्रकाश नो गुरुदरी स्तन युवा तितरा निगुड अर्थो गिराम पिहितत पिहितश्च कश्चित सौभाग्य मिळती मरट वधू कुचाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की अर्थ जो आहे तो अर्धा झाकलेला आणि अर्धा उघडा असला पाहिजे तरच काव्याचं सौंदर्य असतं. तसा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून तो जाणून घेण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. गालिबनी असं म्हटलेलं आहे की अदाय खास से गालिब हुआ है नुक्त सरा सलाह आम है याराना नुक्तदा के लिए. मी तो असं म्हणतो की वैशिष्ट्य पूर्ण अशा शैलीनं सूक्ष्म रहस्याची अभिव्यक्ती करणारा हा गालिब आहे. सगळ्यांना मी आवाहन करतो की सूक्ष्म माहितगार मंडळींनी माझ्या काव्याकडे लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलेलं आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे गालिब गूढ रहस्याची अभिव्यक्ती करणारा झाला आहे. प्रतिभा संपन्न अशा रसिकांसाठी काव्यास्वादनाचं आव्हान आहे. ते आव्हान त्यांनी केव्हाच केलेलं आहे. ते सगळे आव्हान फिरणारे आपण रसिक आहोत आणि तिथं आपण पेललं पाहिजे हे आपल्या समोर सांगून मी मागून प्रश्न केला. कुठल्याही अतिशय चांगल्या व्याख्यानानंतर नंतरचं जर खरंच अप्रिय काम असेल तर आभार प्रदर्शन की त्या व्याख्यानाची सगळी अनुभूती सगळा रस या आभार प्रदर्शनाने रसातळाला जातो आणि ते अप्रिय काम आत्ता माझ्याकडे जबरदस्ती सोपवलं गेलं की पण हे आभार मानलेच पाहिजेत असं वाटल्यामुळं मी ते स्वीकारलं सुद्धा. मला आज सारखं जाणवत होतं की रसास्वाद ह्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीचा आपला जो उद्देश होता किंवा आहे तो उद्देश स्पष्ट करणारं हे भाषण होतं की रसास्वादमध्ये एखाद्या पुस्तकाची माहिती सांगणं हा आपला उद्देश आहे असं मला वाटत नाही. या रसास्वादामध्ये त्या पुस्तकाचा रस खऱ्या अर्थाने त्या काव्याचा त्या कलाकृतीचा रस खऱ्या अर्थाने घेणं आणि तो कसा घ्यायचा तेही सांगणं हा जर उद्देश असेल तर मला वाटतं की आजचं भाषण हे त्याचा एक आदर्श ठरेल. कालही डॉक्टर काळेंनी कवितेच्या काव्यामधल्या दुर्बोधतेवर एक व्याख्यान दिलं. तिथं ते मर्ढेकरांविषयी बोलत होते. मर्ढेकरसुद्धा मराठीतले एक वेगळे दुर्बोध कवी. आज गालिबविषयी बोलले की एखादा निबिड अरण्यात घुसावं आणि मग वाटा हुडकत निघावं आणि काहीतरी आपण कधीच अपेक्षा न केलेलं हाती यावं
हा जो आनंद असतो एका कुठल्याही चांगल्या काव्याचा आनंद असतो तो अशा तऱ्हेचा आनंद असतो की तो तुम्हाला सतत आश्चर्याचे धक्के देत असतो. क्षणेक्षण या नवताम उपयते हे तर आपण सतरांदा बोलतच असतो की नव्या नव्या अनुभूती देणारं, नवे नवे शोध हे करणारं, नव्या नव्या हे ऑफर करणारं अशी जी एक जी अनुभूती आहे ती अनुभूती एक महान कवी कसा देतो ते गालिबचे अनेक उदाहरणं देऊन त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यावर फार चरबीत चर्वण करण्यात फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यांचे आभार आपल्या सर्वांच्या तर्फे मी मानतो. मला वाटतं ह्या आयोजकांना इतरही बऱ्याच जणांचे आभार मानायचे असतील, मला माहीत नाही कोणाचे मानायचे आहेत, पण त्यांच्यातर्फे त्यांचेही आभार मी मानतो आणि आपल्या सर्वांचेही आभार. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम काळे साहेबांनी माईक वाजवून पण चालू ठेवलं आणि सर्वांनी तेवढ्याच रसिकतेने ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. आज कार्यक्रमानंतर पण आहे गेली अश्विनी गद्रेकडनं आणि पुढच्या काही कार्यक्रमासाठी कॉफी आणि याचे स्पॉन्सर्स हवेत तर पुढे यावं हरकत नाही. तर आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. मी भाग्यवान आहे की काल सकाळपासून सरांच्या बरोबर राहिलो आणि काल दुपारी पत्रकारांबरोबर जी चर्चा झाली ते खूपच हे होता. संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम आणि आजचा म्हणजे सगळ्यात कदाचित मी जास्त नशिबाने मी खूप एन्जॉय केला.